सर आम्हाला खूप छान म्हणजे आनंद मिळाला, आम्हाला खूप आनंद वाटला. एस पी साहेबाचा पण धन्यवाद करते की आम्हाला असेच पण पुढे न्यावे. शेतकरी विषयी माहिती दिली, त्या माहिती देऊन एवढा सामरून येईल त्याबद्दल सरांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. गडचिरोली अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा, म्हणूनच या भागातल्या बहुतांश नागरिकांचं उपजीविकेचं साधन म्हणजे शेती. बेताची आर्थिक परिस्थिती, आधुनिक शेती संबंधित माहितीचा अभाव या कारणांनी अजूनही इथला शेतकरी पारंपरिक शेतीच करतो. गडचिरोली पोलीस विभागाने पुढाकार घेतला तो या शेतकऱ्यांच्या या समस्येवर उपाय शोधण्याचा. एका साईडला आपल्याला शेती उन्नत झालेली, मोठे मोठे कॉलेज, मोठे मोठे संस्थान झालेले, आणि दुसऱ्या साईडला आपल्याच महाराष्ट्रातला एक जिल्हा, तिथले शेतकरी या सगळ्यापासून वंचित आहे. तर त्या जे डिफरन्स आहे ते दूर व्हावा, त्या डिस्टन्स कव्हर व्हावा यासाठी आपण हा उपक्रम करत आहोत. या भागातल्या महिला सक्षम व्हाव्यात आणि आधुनिक शेतीकडे वळाव्या या उदात्त हेतूने दुर्गम भागातल्या 42 शेतकरी महिलांकरिता कृषी दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती. शेतीविषयी मार्गदर्शन, शेतीसाठी वापरले जाणारे नवनवीन तंत्रज्ञान, शेतीतल्या प्रयोगांची आणि आधुनिक शेतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत गडचिरोली पोलिसांतर्फे या महिलांना साकोली, नागपूर, अकोला, वर्धा, चंद्रपूर इथल्या शेतकऱ्यांच्या भेटी घडवत सहलीचं यशस्वी आयोजन केलं. आपल्याला साकोली येतं बघण्यात आली की आम्हाला मशिनीची आवश्यकता आहे, कारण का आपल्याला बहुतही त्रासही होत होता. आम्हाला बरं मशिनीबद्दल आम्हाला माहिती मिळाली. आपल्याकडला धान उत्पन्न झाला तर झाला, इकडे सर्व चन्ना बघितलं, गहू, हळद, जे काही वस्तू भाजीपाला इकडे लावल्या जातं ते वेगवेगळ्या पद्धतीने लावले आहेत. अकोल्याला फुलाचे झाडं बघितलं आणि ते एकच फुलांचं झाड, परंतु वेगवेगळे रंग, कलर्स वेगवेगळे, आणि त्यानंतर फळांची झाडं बघितलं. ट्रीपमध्ये बघितलं आम्ही शेतीविषयी, पुन्हा गाई म्हशीविषयी, बकऱ्या पालन, कुकडी पालन. गडचिरोली जिल्ह्याचा शेतकरी पण इतर शेतकऱ्यांसारखा संपन्न व्हावा हाच या सहलीमागचा उद्देश.